जागतिक महिला दिनाचा औचित्य साधून दिनांक 4 मार्च 2023 रोजी साई धनवर्ष फाउंडेशन नाशिकच्या वतीने IMA हॉल शालिमार या ठिकाणी सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व राजकीय क्षेत्रात काम करणाऱ्या मुलींना तसंच महिलांना महाराष्ट्राची कन्या 2023 सन्मान पत्र देऊन त्यांच्या कार्याचा सन्मान करण्यात आलाय. या सन्मान सोहळ्यामध्ये साई धनवर्ष फाउंडेशन नाशिक संस्थेचे अध्यक्ष संजय देशमुख संस्थेच्या वतीने 222 महिलांचा महाराष्ट्राची हिरकन्या या सन्मानाने गौरवण्यात आले. या सोहळ्याला विविध क्षेत्रातील महिला उपस्थित होत्या. या महिलांना यावेळी सन्मानित करण्यात आलं. तर खूप आनंद वाटला की साई धनवर्षा फाउंडेशनच्या वतीने हा सन्मान सोहळा झाला इथे आणि त्या सोहळ्यासाठी आवर्जून मला बोलवलं. मी ठाण्यावरून खास करून या कार्यक्रमासाठी आलेली आहे आणि खरं तर समाजातल्या वेगवेगळ्या घटकामध्ये काम करणाऱ्या महिलांचा सन्मान करणं ही खूप मोठी गोष्ट आहे आणि संजय देशमुख साहेबांचे मी खास करून आभार मानेल की त्यांनी अशा प्रकारचा सन्मान सोहळा जे महिला दिन 8 तारखेला आहे त्याच्याच आधी केलेला आहे आणि खरंच चांगले उपक्रम ते करत आहेत. ह्या इथे आल्यानंतर मला कळलं कारण माझा आणि त्यांचा तसा संपर्क नाही आहे पण आज पहिल्यांदा इथे आल्यानंतर त्यांच्या सामाजिक कार्याची माहिती मला इथे मिळाली आणि माझ्या शुभेच्छा आहेत त्यांना की त्यांनी असंच काम पुढे देखील करावं. माझं नाव जानकी नाईक, संचालिका साई धनवर्षा फाउंडेशन. आपली संस्था बऱ्याच क्षेत्रामध्ये काम करते. प्रामुख्याने आपण वुमेन एम्पावरमेंट, महिलांचं आत्मसंरक्षण, तळागाळातल्या महिलांसाठी म्हणजे आदिवासी पाड्यातल्या महिलांसाठी आपण आरोग्य शिबिर भरवतो. त्यानंतर सेल्फ डिफेन्सचे कार्यक्रम करतो. ह्याच्या व्यतिरिक्त जनजागृती कार्यक्रम, त्याच्यामध्ये आपण सर्वायकल कॅन्सर, ब्रेस्ट कॅन्सर, ओव्हेरियन कॅन्सर ह्याची आपण जनजागृती करतो. ह्याच्या व्यतिरिक्त अगदी प्रायमरीली आपण जे काम करतो ते आहे लहान मुलांच्या शिक्षणासाठी. जी कुठली मुलं अंडर प्रिव्हिलेज असतील किंवा जी तळागाळातले असतील, वस्तीतली, झोपडपट्टीतली किंवा स्लम एरियातली, अशा मुलांना शोधून आपण त्यांचे वर्ग घेतो. हे गेले 3-4 महिने चालू आहे पण हा जो शिक्षणाचा वसा आहे तो गेले 12 वर्ष मी करती आहे आणि ह्यापुढे नाशिकमध्ये आपल्याला जास्तीत जास्त नगरपालिकेची शाळा टार्गेट करायचं आहे. थँक्यू. नमस्कार, माझं नाव प्राची तिवळे आहे. माझं फाउंडेशन आहे क्वीन अकॅडमी. त्या अकॅडमीतून मी विविध प्रकारचे कार्यक्रम घेत असते आणि अशा कार्यक्रमांची दखल घेऊन आपलं आजचा साई धनवर्ष फाउंडेशन देशमुख सरांनी हा कार्यक्रम ऑर्गनाईज केला होता. इतकं सुंदर नियोजन होतं आणि सगळ्या महिलांना त्यांनी सन्मानित केलेलं आहे पुरस्कार देऊन आणि फार सुंदर कार्यक्रम झाला. नमस्कार, मी ॲडव्होकेट एकता प्रशांत कदम. माझं युनिटी फाउंडेशन आहे आणि आज संजय सरांनी धनवर्षा फाउंडेशनतर्फे मला इथे छान असं सन्मानित केलेलं आहे माझं सोशल वर्क बघून. तर मी त्यांचे खूप धन्यवाद करते. तसंच त्यांनी खूप छान कार्यक्रमही राबवला आहे. 220 महिलांना त्यांनी पुरस्कृत केलेला आहे. खरंच खूप छान उपक्रम त्यांनी केला आहे. तर त्यांच्या भावी आयुष्यासाठी त्यांना मी कॉन्ग्रॅच्युलेशन म्हणेल आणि खूप खूप धन्यवाद करेल. थँक्यू. जे मी बघत असतो की आजकाल पुरस्कार म्हटला की त्याचं एक बाजारीकरण झालेलं आहे. उदाहरणार्थ की पैसे द्या, काही मूल्य लागेल, 1,000, 2,000, 5,000 आणि तुम्हाला नंतर पुरस्कार मिळेल. ही जी संकल्पना ही माझ्या मला ती अजिबात आवडली नाही आहे. कारण ज्याच्याकडे पैसा आहे तो पुरस्कार घेऊ शकतो, परंतु तळागाळातली ज्या आपल्या महिला भगिनी आहे हे अक्षरशः असं डीपपर्यंत जाऊन ते काम करत असतात आणि अशा या महिलांचा सत्कार हा विनामूल्य व्हावा अशी माझी अपेक्षा होती. आणि त्या अनुषंगाने गेली वर्षभरात हा दुसरा मोठा असा हा कार्यक्रम आहे. साई धनवर्ष फाउंडेशनतर्फे आत्तापर्यंत हजारो हिरकण्यांना तसेच काही जे पुरुष आहे त्यांना महाराष्ट्र गौरव आणि महिलांसाठी हिरकणी रत्न तसेच आज रोजी साई धनवर्ष फाउंडेशनतर्फे महाराष्ट्राची कन्या म्हणून आपण आज 222 महिलांना सन्मानित केलेलं आहे. या पुढेही साई धनवर्ष फाउंडेशन फक्त पुरस्कार नव्हे तर वृद्ध आश्रम असेल, अनाथ आश्रम असेल या इतर कोणतीही
सामाजिक बांधिलकीमधील जे ही कार्य आम्हाला करता येईल हे आम्ही करत राहू। या पुढेही आमच्या ह्या हिरकणी आज शेकडो दिसत आहे, परंतु पुढे हजारोंच्या संख्येत आपणास दिसतील आणि या पुढेही विनामूल्य पुरस्कार आम्ही देणार आहोत। सन्मान सोहळ्या प्रकरणी प्रमुख उपस्थिती ठाणे जिल्ह्याच्या माजी महापौर मीनाक्षी शिंदे, राजयोगिनी ब्रह्मकुमारी सरला दीदी, आशा पाटील, रामराव शिंदे, संतोष जाधव, जानकी नाईक, संतोष धात्रक, सारिका देशमुख या उपस्थित होत्या। या कार्यक्रमाचं सूत्र संचालन तृप्ती धवन यांनी केलंय। साई धनवर्ष फाउंडेशनच्या वतीनं 222 महिलांचा तसंच कन्यांचा सन्मान सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं। या सन्मान सोहळ्यासाठी विविध क्षेत्रातील महिला उपस्थित होत्या। स्टार 24 फास्ट न्यूज साठी ज्ञानेश्वर तुपसुंदर, नाशिक। स्टार 24 फास्ट न्यूज।